गजाननाच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने सादर करीत आहोत आनंदी आनंद 52 भागांची अप्रतिम सिरियल आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे आनंदी आनंद 9 ऑक्टोबर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. सगळेजण सज्ज रहा आपापल्या मोबाईलवर लिंक कधी येते ती निखळ मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी आपण आनंदी आनंद बघूया. सर आनंदी आनंद ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली बरं? अध्यात्म व्यवहार ह्याचे वर्ग घेताना असंही लक्षात आलं की आतुरालयाचा एवढा मोठा परिवार आहे आणि त्यातल्या अनेकांकडे खूप चांगल्या कला आहेत, त्यांच्याकडे खूप चांगले गुण आहेत. मी ह्या कलांना वाव देण्याच्या निमित्ताने एक सिरियल काढावी असा विचार आला. खूपच स्तुत्य उपक्रम आहे सर. खर तर अनेकांकडे अनेक गुण असतात पण ते पारखणारे लोक खूप कमी असतात. पण मी नेहमीच म्हणते की तुम्ही खरे रत्न पारखी आहात आणि तुम्ही अनेकांमधले हे गुण ओळखले. अनेकांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे आणि खूप छान अभिनय करून खूप छान कथानक पुढे नेलेलं आहे. आता रसिक प्रेक्षकांनी त्याचा आनंद फक्त घेण्याचा बाकी आहे. सर या सिरियल मध्ये तुम्ही काय कथा घेतली? म्हणजे एकच कथा 52 भाग आहे का? नाही, प्रत्येक भाग हा वेगळा आहे. या प्रत्येक भागामध्ये काही व्यक्तिरेखा मांडल्यात. जसं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की एक भिकारी हा खरंच आपल्या मर्जीने भीक मागतो का? काहीतरी परिस्थिती आली असते आणि त्याला ते करणं भाग पडतं. पण आपल्या कथेतला भिकारी जो आहे ना हा व्यवसाय म्हणून भीक मागतोय आणि त्याची स्वप्न फार मोठी आहे. तो आधुनिक भिकारी आहे असं म्हणत. क्या बात है. सामान्य जनतेला किंवा मोठ्या माणसांनाच स्वप्न असतात असं नाही, तर एका भिकाऱ्याला सुद्धा स्वप्न असू शकतात आणि ते पूर्ण करण्यासाठी तो प्रचंड प्रयत्न करत असतो ही अप्रतिम संकल्पना आहे सर. यातून सुद्धा लोकांना स्वप्न कसे बघायचे याचा एक स्फूर्ती मिळणार आहे. म्हणजे आनंद तर आहेच पण शिवाय काही त्यातून मिळणारही आहे. प्रत्येक भागात काहीतरी बोध मिळणार आहे. तुटपुंज अभ्यासावर ज्योतिषी कशा तऱ्हेने स्वतःला एस्टॅब्लिश करतात हाही एक भाग मांडलाय. सर ज्योतिष शास्त्र हे किती खोलवर आहे, त्यामधून किती लोकांना किती तऱ्हेचा खर तर फायदा होऊ शकतो. पण आज आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानतो किंवा आपल्यापर्यंत तेवढं ज्ञान पोहोचवण्यामध्ये लोक कमी पडतायत आणि म्हणून एक चांगलं शास्त्र बदनाम होत आहे. पण तुम्ही त्यामध्ये एक योग्य दिशा देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. तसंच आपले सण उत्सव हे कशा तऱ्हेने साजरे व्हावेत, त्याचा आनंद कसा घ्यावा हाही एक भाग मांडलाय. तसंच पुढे जाऊन काही सिनियर सिटीजन्स ग्रुप असतात, हे समाजासाठी किती चांगल्या गोष्टी करतात, त्यांच्या मेंबर्ससाठी काय करतात हाही एक वेगळा विषय मांडलाय. खरंय सर, सिनियर सिटीजन असं म्हटलं ना तर असं वाटतं अरे नको ते म्हातारपण, अशी भावना अनेकांच्या मनामध्ये असते. पण हे म्हातारपण सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो, त्यामध्ये सुद्धा किती धमाल असू शकते हे तुम्ही या एपिसोडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी खूपच महत्वाचा भाग जो मांडलाय की आज पौरोहित्य करणारे जे आहेत हे लोक कमी झाले आहेत आणि मग आजच्या युगाप्रमाणे ते बदलले आणि त्यांनी ऑनलाईन पूजा संघाला सुरुवात केली. पण एकाच वेळेला वेगवेगळ्या पूजा ऑनलाईन जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा त्याची मजाच काही वेगळी असते आणि तो आनंद निश्चित आपल्याला घेते. क्या बात है. पौरोहित्य सुद्धा डिजिटल होऊ शकतं, त्यात सुद्धा खूप धमाल भरू शकते. खूपच छान संकल्पना. ही सगळी धमाल अनुभवण्यासाठी आता फारच थोडा काळ राहिलेला आहे. या आनंदी आनंद सिरियल बघण्यासाठी तुम्हाला या सिरियलचा मेंबर व्हायचा आहे.
52 भागांसाठी केवळ 499 रुपये भरायचे आहेत आणि ही सिरियल तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी तुमच्या सोबत सतत असणार आहे. तुम्हाला कधीही असं वाटलं की अरे डिप्रेशन येतंय का, लगेच अतुरालयाच्या या सिरियलचा एक एपिसोड ऑन करा आणि स्वतःचा मूड फ्रेश करा. वाट कसली बघताय, लगेच सबस्क्राईब करा, लगेच 499 रुपये भरा, मेंबर व्हा आणि या भागांचा आनंद पहिल्या भागापासून घ्या. मग घेऊया ना आनंद. सर सगळेजण सज्ज आहेतच. मग काय, आता अगदी सोपं आहे. 9 ऑक्टोबर रात्री 9 वाजता गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.